आणि आता न्यूज टॉप नाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहुयात विधानसभेचं जागा वाटप. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला. भाजपकडून 170 ते 180 जागा लढवण्याची कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांची मागणी, तर शिंदे गटाच्या बैठकीमध्ये 126 जागा आणि अजित पवार गटाकडून महायुतीमध्ये 80 ते 85 जागांवर दावा सांगण्यावर चर्चा. विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 96, ठाकरे गट 96 आणि पवार गट 96 जागांचा प्राथमिक फॉर्म्युला असण्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारांची बैठक. बैठकीमध्ये महाराष्ट्रभरातून 100 निरीक्षकांची नियुक्ती, राज्यामध्ये विविध विकास कामं, पक्ष संघटना वाढवणं यासाठी निरीक्षकांवर जबाबदारी. अजितदादा महायुतीमध्ये राहतील ही अपेक्षा, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं भूया उंचावणारं वक्तव्य. तर लोकसभेप्रमाणे जिंकेल त्याला जागा हे महाविकास आघाडीचं सूत्र. महाविकास आघाडी विधानसभेमध्ये 280 जागा जिंकणार, खासदार संजय राऊतांचा दावा. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याच्या तयारीत. लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघाची ठाकरे गट मागणी करणार. पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची सर्वात जास्त ताकद, 99% जागा काँग्रेस लढवणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती. राज्यामध्ये तिसरी आघाडी परिवर्तन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढवणार. राज्यातील शेतकरी चळवळीमधल्या वामनराव चटप, राजू शेट्टी, शंकर अण्णा धोंगडे या नेत्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये निर्णय. मुंबईमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित. बैठकीमध्ये विधानसभेची रणनीती ठरवली जाते.